साताऱ्यामध्ये शस्त्रविद्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये मुलांना लाठीकाठी भाला ढाल तलवार आणि दांडपट्टा यांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. 31 मे पर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. रायगडच्या कोलाडमध्ये शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. वीर शंभू प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या शिबिरामध्ये 150 मुलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये 10 दिवसांमध्ये लाठीकाठी दांडपट्टा तलवार चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले यांनी एका फुटबॉल मैदानाची पाहणी केली. यावेळी उदयनराजेंच्या चाहत्यांनी त्यांना फुटबॉल किक मारण्याची विनंती केली. तर गोलकीपर म्हणून उभ्या कार्यकर्त्यांना राजेंनी फुटबॉलला हात आणि पाय न लावण्याचा इशारा दिला. त्यानंतर उदयनराजेंनी पायानं फुटबॉल उडवून बच्चा समज की छोड दिया असा डायलॉगही मारला. वाशिममध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन. मशीनसाठी गोठ्यातच आता शॉवर लावण्यात आलेत. विदर्भामध्ये उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय. माणसांसोबतच जनावरांच्याही अंगाची लाही होती आणि यावर वाशिम जिल्ह्यातल्या भट उमरा इथल्या प्रवीण काळे या तरुण शेतकऱ्यांना मशीनसाठी चक्क गोठ्यामध्ये शॉवर लावलाय. कल्याणमधल्या एका तरुणाच्या पोटात आरपार घुसलेला बांबू यशस्वी शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. बांधकामाच्या ठिकाणी उंचीवरून पडल्यानं बांबू पोटात घुसला होता. तब्बल 9 तास शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तरुणाला जीवदान दिलंय. उल्हासनगरमध्ये लूटमार करणाऱ्या गँगस्टर ऋतिक रेलचीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तडीपार असताना लूटमार सुरू होती. अखेर पोलिसांनी गुंडांना अटक केली. नागपूरमधल्या सिलेवाडामध्ये बिकोलीच्या कोळसा खाणीमध्ये स्फोट झालाय. स्फोटामध्ये 11 कामगार जखमी झालेत. मेंटेनन्सचं काम सुरू असताना स्फोट झाल्यानं 2 कामगार भाजले आणि या दुर्घटनेमुळे बिकोलीच्या कामगारांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण. छत्रपतींचा विचार म्हणजे